समजा तुम्ही भाजप नेते आहात, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही काय तयारी केली पाहिजे? तर भेटीच्या काही महिने आधी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट फॉलो करायला हवं, त्यांचे ट्विट रिपोस्ट करायला हवेत. नरेंद्र मोदी यांची मन की बात तुम्ही ऐकता की नाही हे आधी पाहिलं जाईल. तुमचे ट्विटर इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत याचे आकडे घेतले जातील. त्यात पक्षाचे कार्यक्रम व्यवस्थितपणे तुम्ही पोहोचवता की नाही याचीही माहिती घेतली जाईल. पक्षाची लाईन सोडून तुम्ही काही मते मांडत आहात का यावरही लक्ष दिलं जाईल, तरच तुम्हाला अशा VIP भेटी मिळू शकतील. होय, हे खरं आहे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची परीक्षा घेणारा हा अवघड पेपर भाजपने तयार केला आहे. भाजपच्या या प्लॅनिंगमध्ये नेमकं काय आहे आणि यामुळं नेत्यांमध्ये कशी अस्वस्थता पसरलेली आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मुकुंद भालेराव, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वतःपेक्षा पक्ष मोठा हेच सध्याचं भाजपचं धोरण आहे. तुम्ही धोरणाशी विसंगत काही बोलू लागला तर तुम्ही पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे अडगळीत पडू शकता. तेजस्वी सूर्या हे नाव तुम्ही याआधी ऐकलं असेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा काही महिन्यांपूर्वी दबदबा होता, पण सध्या ते फोकसपासून गायब आहेत. सुनील देवधर यांच्यासारखा त्रिपुरामध्ये विजय मिळवून देणारा नेता काही क्षणात पदातून मुक्त होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला दिसतील, पण हे आता सर्व सांगायचं कारण आहे ते दिल्लीतील एका चर्चेचं. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, अनेक इच्छुक आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नाला लागलेले आहेत, त्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवण्याचं काम सुरू आहे. मात्र वर्तमानपत्रातील एक लेख याच्या अगदी विपरीत आहे. दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार हरीश गुप्ता यांचा हा लेख आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गुप्ता हे नाव सर्वपरिचित आहे, त्यांच्या लेखणीला विश्वासार्हता आहे. या गुप्तांचा लोकमतमध्ये दिल्लीची घडामोडी टिपणारा कॉलम दर गुरुवारी येत असतो. या लेखामध्ये त्यांनी भाजपमधील अनेक नेत्यांना आता खासदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छाच उरली नाही असं मत व्यक्त केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष गुंतलेला असताना पक्षातीलच काही जणांना आता खासदारकी का नको वाटत आहे याची उत्सुकता वाटली असेलच. यामागचं कारण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सध्या भाजपचा कारभार नेमका कशा पद्धतीने चालतो हे आधी लक्षात घ्यावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संघटन मंत्री BL संतोष असे चौघेच सध्या पक्षाचे खरे कारभारी आहेत. त्यातही मोदी आणि शहा हे जे ठरवतात त्याची अंमलबजावणी नड्डा आणि संतोष यांनी करायची हे सूत्र आहे. केंद्रीय मंत्री असो की पक्षाचं बूथ लेवलचं कार्यकर्ता, या सर्वांनी हे चौघे सांगतील त्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा सध्या दिवस वाटून दिलेले आहेत. त्यांनी कोणत्या मतदारसंघात जायचं, तिथे कुठे सभा घ्यायच्या, काय बोलायचं हे सारे पक्ष ठरवून देत असतो. तुम्ही पंतप्रधानांची पोस्ट रिट्विट करता की नाही या साध्या गोष्टीपासून ते तुमच्या मंत्रालयातल्या निर्णय प्रक्रियेवर पक्ष आणि पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून असतं. पक्षाच्या कार्यक्रमात फ्लेक्सवर कोणाचा फोटो कसा वापरायचा हे सुद्धा वरून सांगितलं जातं. इतका शिस्तबद्ध कार्यक्रम सध्या सुरू आहे, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही तर वरिष्ठ पातळीवरून कान उघडणी होते. इतक्या वरिष्ठ नेत्यालाही यावरून सुनवायला मागं पुढं पाहिलं जात नाही. सध्या मंत्री किंवा खासदार असलेले अनेक नेते हे 2014 राजकारणात सक्रिय आहेत, पण त्यांना ही शिस्त आता सहन होईनाशी झाली आहे. त्यातूनच आपण नेते नसून फक्त वरिष्ठांचे आदेश ऐकणारे झालो आहोत अशी काहींची भावना आहे. पक्षात आता ज्येष्ठता किंवा तुम्ही पक्षासाठी काय दिलं हे दरवेळी पाहिलं जाईलच याची खात्री नाही. मोदी शहांच्या मनात आलं तर ते काय करू शकतात हे नुकतंच दिसून आलं. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं. त्यांच्याऐवजी मोहन यादव यांसारख्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली. राजस्थानमधील तालेवार नेत्या वसुंधरा राजे यांना तर पक्षाने हिंग लावूनही विचारलं नाही. ते पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. भाजपच्या या निर्णयाने ज्येष्ठ नेते बुचकळ्यात पडले आहे. या साऱ्या पद्धतींचे फायदे पक्ष अनुभवत आहे, पण यामुळे काही नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरलेली आहे हे आता लपून राहिलेलं नाही. पण कोणात काही बोलण्याची हिंमत नाही, त्यामुळेच हरीश गुप्ता म्हणतात त्याप्रमाणे अनेकांना आता खासदारकी नकोच असं वाटू लागलं आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.